tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. धन्यवाद डीएन, खूप मोठा उलट फेर पाहिला आपण डीएन. काही एकवीरा संघ बाहेर होते, खूप मोठा उलट फेर, धक्कादायक सामना आपण पाहतोय. सामना सुरू होतो इथे. हा चेंडू टप्पन संघाकडनं सलामीची जोडी पाहतो आपण, गोविंद आणि संजयची जोडी. यावेळी चेंडू हवेत आहे, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक जॅच करतोय. पहिला धक्का शून्यावर. विनंती खेळाडूंना सीमारेषेच्या बाहेरून जायचंय. बघा मोठी स्पर्धा आणि मोठा सामना जे सुरू आहे. गोलंदाज प्रमोद. हा चेंडू सन्मान दिला हलक्या संख्येला. शॉट कव्हरला फलंदाज. इथे सुरक्षित क्रीज मध्ये पहिली धाव. सुरुवात इथे खराब सुरुवात पाहायला मिळते. हा चेंडू बॅकवर्ड नॉकआउट करताय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव इथे मिळते. खातं उघडतोय फलंदाज. यावेळेस फलंदाज क्रिकेटवीर आमचे परम मित्र. दरम्यान विनोद सरांच्या माहितीसाठी, प्रमोद गेल्या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जो संघ विजय झाला होता त्या संघाचा सदस्य होता आणि दोन षटकांमध्ये आणि फायनलच्या सामन्यात. नक्कीच नक्कीच आधीच्या लीग बद्दल माहिती आहे पूर्णपणे या खेळाडू मध्ये. आणि अपील केलं गेलंय पंचांच बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज बाहेर होता आणि क्वालिफाईड झाले. मात्र इथे क्वालिफायर झाल्यानंतर बोलतोय सामन्याकडे राकेश. हा सुद्धा झेल टिपणं खूप गरजेचं. झेल पर्यंत काय पोहोचू शकत नाही, मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये झेल सुटते. मात्र रनिंग भेटी द विकेट खूपच चांगली. दोन धावा राकेश. यापुढे चेंडू घेऊन येतोय संजय नगरेकडनं. हा चेंडू लॉफ करतोय क्षेत्ररक्षक. डोक्यावर चेंडू, मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय बॅकअप करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्यात. मात्र सोनू इलेव्हन संघ यावेळेस क्षेत्ररक्षकाकडे असताना हा चेंडू कट करतोय. स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावपळ पाहतो आपण. चार ही धावसंख्या. पहिले दोन धक्के लवकरच्या बाजूला. संतोष ज्याने स्वतःच अकाउंट उघडलंय एका धावेने. राकेश पुन्हा एकदा संजय नगर इंकडनं स्ट्राईकला फलंदाज. यावेळेस हा चेंडू डीप मध्ये. क्षेत्ररक्षकांचे तैनात. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेची इच्छा. इथे बघा दोन गाड्या एकाच ट्रॅकवर आणि अपघात हा इथे झालेला आहे. तिसरा त्यामध्ये निश्चितच कॉलिंग खूप खराब आणि इथे संतोष मात्र क्रीजर उपलब्ध. आता संतोषाच्या खांद्यावरची जबाबदारी. हा मात्र चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्र खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि खरं दंडन चौकशी वाट पाहत होतं कोण भव्य अशा ट्रॉफी वर. आणि हा तो जवळच खडखडे दंडन होत षटकार. आवड मला ज्याची मी झाला पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी. आता पुन्हा चार पाच पावलांचा राणा. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू जातो. जर कुठे असतील तर समाजाच्या कक्षात येऊन बसायचं आहे हरेश शिंगवा. इथं पुन्हा एकदा हा झेल टिपणं खूप गरजेचं आणि इथे मात्र जवळपास सामन्यामध्ये लोकल प्लेअर दत्तो बदबगावातील प्रथम इथे फलंदाजी मार्ग वर जातोय. त्याच्यावर धुरो असेल आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं कारण. अद्याप 14 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव फलकार धाव फक्त 16 या षटकातील लागोपाठ. दोन्ही चेंडूवर दोन गडी बाद करण्यात यश मिळत आहे. अडचणीचे सापडताना तुषार इलेव्हन संघ पुन्हा एकदा दत्ता. हा तो पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू पुन्हा एकदा. आणि सर्व कमिटी मेंबर्स जे खेळत नसतील त्यांनी यायचं आहे. पुन्हा एकदा पूर्ण क्षेत्रामध्ये मारायचा प्रयत्न. चेंडू
बादर यांनी केले पुन्हा एकदा इथे मात्र निश्चित जपंत फिरोजकर वळत आहे तो चेंडू स्क्वायर घोषित होतोय जबरदस्त हा मात्र चांगला लांबवाड क्षेत्रामध्ये चेंडू येतोय परंतु अडवताय का वगैरे चेंडू अडवताय तो मंगेश कातवारे जे रेग्युलरपणे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतायत इथे मात्र एक चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवतायत कमिटी मेंबर्स समीर मुकणे टाकून घेत आहेत ते आणि हा मात्र खराब चेंडूनी सुरुवात चेंडू होतोय किमान 30-32 धावा लागणं खूप गरजेचं कारण गोलंदाजी सुद्धा चांगली फळी आहे तुषार इदवनकडे निश्चितच चांगला फटका चेंडू जातोय षटकार मारा हा षटकार जबरदस्त षटकार म्हणून याच्यासाठी मात्र पाठीराखे खूप खुश आदिवासी प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांनी मंडप डेकोरेटर्स सचिन भाऊ शिंदे पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव षटक टाकलं होतं इथे पुन्हा एकदा चांगला फटका निश्चित क्षेत्रक्षक राकेशच्या दिशेला क्षेत्रक्षक चेंडू जातोय का चौकारच्या दिशेला चौकार मात्र जात नाही 3 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि अजब अशी बॅटिंग स्टाईल बॅट दाखवत नाही ते आणि इथे मात्र चेंडू जातोय ऑप्शनच्या बाहेर निश्चितच 11 लाईन आणि काय करताय तिथे पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक चांगला चेंडू धाव फरकावर धावा 30 बघ चौकार मारतोय का षटकार मारतोय आणि हा तर चांगला फटका निश्चित क्षेत्रक्षकच्या दिशेला तैनात मात्र क्षेत्रक्षक चुकीचं तिसरा धावचा प्रयत्न असेल दत्तू धावतायत आणि 3 धावा आकर्षक ट्रॉफीज इथे जबरदस्त ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफीज हरिचंद्र निरगुडा यांचे सुपुत्र आणि हा एक सोपा झेल होऊ शकतो या मात्र पॉईंटच्या डोक्यापर्यंत डावजाला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय राकेश या 2 धावांनी संघाचं खातं खोलतोय आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा अरे पुन्हा एकदा आवडतो सामन्याकडे हा मात्र चांगला चेंडू गोविंद उर्फ बंटी यांच्याकडून पुन्हा एकदा राकेश हा तर पुन्हा एकदा अशाच स्वरूपाची गोलंदाजी होणं कुठेतरी गरजेचं इथे मात्र संजय वाघमारे चपताय सर आणि ते मात्र एक चांगला लेग ग्लान्स फटका चौकार ज्या दिशेने जातोय क्षेत्रक्षण चुकीचं होतंय आणि या चौकाराचा बोनस मिळतोय पाच चेंडू मागे फक्त 6 धाव दिलेले आहेत चौकार जर का वगळला तर अजूनपर्यंत हा सुद्धा एक झेल टिपणं खूप गरजेचं मात्र झेल काय होऊ शकत नाही हा झेल टिपायला हवा होता कारण ज्या दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे तिने लीग फेरीमध्ये केली हा तर चांगला चेंडू चेंडू येतोय 17 चेंडू 27 धावांची गरज हा तर चांगला फटका हा चुकीचा चेंडू तेवढाच सुंदर टेक्निकल शॉट तंत्र शुद्धपणा ज्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही त्या मामा क्रीडा रसिक प्रेक्षकांचे इथे सरचे आभार मानतो आदिवासी प्रीमियर लीग कार्यकारी कर्जत खालापूरतर्फे पुन्हा एकदा त्याच दिशेला मारलेला चांगलं क्षेत्ररक्षण आता होतंय तर यांच्याकडून दरम्यान धारदार पुन्हा एकदा इथे आता स्ट्राईकला दत्ता सॉरी शिवशीद अद्यापर्यंत खात काही खोललेलं नाही त्यांनी आणि इथे मात्र हा झेल टिपणं खूप गरजेचं झेल पर्यंत पोहोचत नाही चौकार वाचवण्याची काही गरज नसतो हा झेल टिपणं खूप गरजेचं कारण शिवाशी एक मोठं नाव कुठल्याही क्षणी हा सामना तो फिरू शकतो 12-17 तिथे पर्यंत हे षटक सुद्धा खूप सुंदर संतोष शेंडे यांच्याकडून जर काय चौकार सोडला तर निश्चितच फक्त 6 धावा दिल्यात आणि माथेरान रायडर्स आणि सागर यंगस्टर झुंज हा मात्र हा सुद्धा झेल होऊ शकणार मात्र चांगलं क्षेत्रक्षण धावीने याच्याकडे निश्चितच एकेरी धाव मिळते एकेरी धावीने षटक संपतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉइंट आणि शॉट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ जवळपास एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला मनोहर त्यानंतर मिड विकेट क्षेत्रात संतोष शेंडेश्वर लागला हा तर झेल होतोय की बघूया झेलपर्यंत क्षेत्रक्षक पोहोचतोय परंतु एक चांगला प्रयत्न 2 धाव तर सहजरित्या पूर्ण होतील एक चांगला प्रयत्न निश्चितच खूप
उचडतोय दत्ता भसवा एक मोठं नाव इथे बाळ होता होता वाचतोय. आता समीकरण बदलतंय 11 चेंडू 18 धावांची गरज. अद्याप सोनेदेवांकडे फलंदाजाची फळी सुद्धा खूप मजबूत. मंगेश कातवारा असतील ते सुद्धा खूप जबरदस्त. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होतोय. संतोष यांच्याकडून 2 धावांचा प्रयत्न निश्चितच करणार आहेत. फेकी खूप सुंदर पर्यंत डिफेन्सिव्ह क्रिकेट किती मारक ठरू शकतो हे आपल्याला येणारा काळ. आणि पुन्हा एकदा 11 लाईन बघूया 2 धावांसाठी धावतायत का. 2 धाव निश्चितच घेणार आहे. क्षेत्ररक्षण करतोय धावेन. एक मोठा फटकाची इथे गरज सनिधन संघाला दरम्यान जगदीश सरांचं इथे आगमन पुन्हा एकदा. आणि हा एक मोठा फटका येतो. चुकीचा चेंडू पडतो आणि चुकीचा चेंडूवर मात्र षटकार दणदणीत खणखणीत एपीएल षटकार. थोडासा शॉर्ट आउट लेंथ भिरकावून दिला क्षेत्रामधून. आणि इथे मात्र पंचांकडे आता 7 चेंडू अद्याप 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. समोर मात्र फलंदाज मंगेश बुधाजी कांदवारा चौकाराने षटकार मारण्यासाठी माहेराचे झेल टिपणं खूप गरजेचं. परंतु झेलपर्यंत पोहोचू शकत नाही. फ्लॅट चौकार. धाव फलकावर धाव झाल्यात त्या 28. अद्याप 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. या षटकामध्ये 14 धाव सुटल्या गेल्यात त्या. पांडुरंगाच्या दरम्यान सन्मान्य सर्व संघ मालकांनी कोणी जाऊ नये. सर्व संघ मालकांसाठी आकर्षक सन्मान चिन्ह आदिवासी प्रीमियर लीग कार्यकारिणीने या वर्षी पुरस्कृत केलेले आहेत. असे सन्मान चिन्ह तुम्हाला कुठे. आणि ते कागदावर वाघ वाटणारे संघ मात्र पराभूत होत आहेत. आणि कुठेतरी कमजोर वाटणारे इथे मात्र एक चांगला चेंडू निश्चितच सुंदर चेंडू होता हा. परंतु यष्टी रक्षकाला आणि निश्चितच सुवारी चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सुरक्षर वाईट चेंडू घोषित कर. 6 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. बारावा प्लेयर सुरेश शेंडे इथे उपस्थित. जबरदस्त दरम्यान 1 धाव मिळते. आता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता मात्र फुलटास चेंडू आणि सामना दिमागदार पद्धतीने जिंकतो इथे सनिधन संघ.